नमस्कार, कुकीत मरामध्ये तुमचं स्वागत। आज आपण इन्स्टंट रव्याचे अप्पे बनवणार आहोत। हे अप्पे बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते चविष्ट आणि पौष्टिक पण खूप आहेत। हे अप्पे नाश्त्याकरता किंवा मुलांच्या टिफिनकरता तुम्ही बनवू शकता। तर याकरता आपल्याला लागेल 1 वाटी जाडसर रवा, 1 वाटी दही, ही 1 वाटी साधारण 100 ml आहे। याचबरोबर लागेल 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1/2 चमचा मीठ, 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला, 1 लहान वाटी किसलेले गाजर साधारण 5 चमचे, 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली, पण मिरची ही ऑप्शनल आहे, मुलांच्या डब्यात देत असाल तर नाही घातला तरीही चालेल, आणि लागेल 2 चमचे बारीक कट केलेली कोथिंबीर। आधी 1 भांड्यात रवा, दही, गाजर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्या। इथे मी गाजर आणि कांदा वापरला आहे, याच्या बदल्यात तुम्ही इतरही व्हेजिटेबल्स वापरू शकता, जसे की ढोबळी मिरची, मटारचे दाणे इत्यादी। आता हे बॅटर थोडे थिक वाटत आहे, याच्यात 1/2 वाटी पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घ्या। आणखीन थोडेसे म्हणजे 1/2 चमचा पाणी टाकून मिक्स करून घ्या। या ठिकाणी बॅटर तयार करण्याकरता 1/2 वाटीपेक्षा थोडेसे जास्त पाणी लागले आहे। आता हे बॅटर झाकून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या। 15 मिनिटानंतर या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा टाकून मिक्स करून घ्या। लगेचच गरम अप्पे पात्रात 2 ते 3 थेंब तेल टाकून 1/1 चमचा बॅटर अलगद हाताने ओतून घ्या। हे इतके बॅटर 11 होल असलेल्या अप्पे पात्राकरता परफेक्ट आहे। तुमच्याकडे जर लहान अप्पे पात्र असेल तर बॅटर डिवाइड करून खाण्याच्या सोड्याचे बॅटर बनवून वापरू शकता। आता या ठिकाणी सगळ्या होलमध्ये आपण बॅटर ओतलेले आहे, याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे अप्पे भाजून घ्या। गॅस मध्यम आचेवर असावा। 3 मिनिटानंतर अप्पे पलटून घ्या। अप्प्यांना छान कलर आलेले आहे तुम्ही पाहू शकताय, आणि पुन्हा 2 मिनिटे अप्पे भाजून घ्या। आता अप्पे तयार आहेत, अप्प्यांना प्लेटमध्ये काढून घ्या। अप्प्यांकरता एक इन्स्टंटली चटणी बनवून घेऊयात। याकरता मिक्सरच्या लहान भांड्यात ओलं खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, थोडे पाणी टाकून बारीक वाटून घ्या। वरून लिंबू पिळून छान मिक्स करून घ्या। आपली चटणी तयार आहे। गरम गरम अप्पे चटणीबरोबर सर्व करा। मुलांना अप्पे डब्यात देत असाल तर केचप बरोबर देखील तुम्ही देऊ शकता। तर हे इन्स्टंट अप्पे तुम्ही पण करून पहा, आणि तुमचे अप्पे कसे झाले ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा। तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुकीत मराला सबस्क्राईब करा। धन्यवाद।